लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर मात्र राज्यातील अनेक नेते मराठा आंदोलक मनोज दरंगे पाटील यांची भेट घेत आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज दरंगे यांनी टीका देखील केली होती. त्यानंतर अनेक भाजप नेत्यांनी काळा दिवस पाळला होता. शिवाय मनोज दरंगेने निषेधही केला होता. मात्र तेच नेते आता निवडणुकीच्या तोंडावर दरंगेची भेटी घेत आहेत. यावर आता मनोज दरंगे यांनी प्रतिक्रिया दिली असून काही दिवसापूर्वी तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी देखील दरंगेची भेट घेतली होती. मात्र काही लोकांनी त्यांच्या नेत्यांना बोलला म्हणून काळा दिवस पाळला, पण आई बहिणीवर हल्ला झाला तर यांना काळा दिवस नाही पाळला तेव्हा त्यांच्या डोळ्याला पाणी आलं नाही. आता सगळे येतात, फोटो काढतात, आले भेटले, आजारपणाची विचारपूस केली, लई दिवसांनी का होईना पण आले, हे येतील ते त्यांच्या स्वार्थासाठी, मी पाठिंबा कोणालाही दिला नाही, असं यावेळी मात्र मनोज दरंगे यांनी स्पष्ट केलं आहे.